महाराष्ट्र काँग्रेसमधला अंतर्गत वाद आज चव्हाट्यावर आला आहे सत्यजित तांबेंनी एबी फॉर्म प्रदेश काँग्रेसनं चुकीचा दिल्याचा आरोप केल्यानंतर आता तांबेंच्या मदतीला काँग्रेसचेच नेते आलेत विजय वडेट्टीवार यांनी संदर्भात प्रदेश कार्यकारिणीनं खुलासा करावा असं म्हटलं आहे तर ता सत्यजित तांबेंनी मांडलेले मुद्दे गंभीर आहेत उद्या संदर्भात सुनील केदार आणि वडेट्टीवार यांची पत्रकार परिषद होणार असल्याचं सांगितलं जात आहे सत्यजित तांबे यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली गेल्या काही दिवसात जे राजकारण रंगलेलं होतं त्या संदर्भात त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे नाना पटोले यांच्यावरती गंभीर आरोप केलेले आहेत या सगळ्या प्रकारासंदर्भात आपण पाहूया सत्यजितनी आज ज्या प्रेसमध्ये मुद्दे मांडले ते मला वाटतं की थोडे गंभीर आहे आणि या संदर्भात वरिष्ठ अशी चर्चा करून उद्या आम्ही आमची भूमिका किंवा आमचं म्हणणं काय या यासंदर्भातली ती माहिती उद्या आम्ही प्रेसपुढे देऊ आणि उद्या मांडू आज काही घाईनी त्यावर चर्चा करून काहीतरी बोलणं उचित होणार नाही हे एकूणच बा मी सांगितली की गंभीर आहे पण या गंभीर बाबीचा खुलासा अर्धवट माहितीच्या आधारावर आम्ही करणं किंवा त्याच्यावर बोलणं त्यापेक्षा प्रदेशला पहिल्यांदा त्यांची बाजू मांडू द्या ते काय म्हणतात त्यानंतर जर काही चुकलं असेल तर आम्ही पण बघा यामध्ये एक जागा हक्काची जर गेली आणि त्याला काही कुठेतरी चुकीचं पद्धतीनं जर हाताळलं असेल तर नक्कीच त्याच्या संदर्भात हायकमांड विचार करेल परंतु काही चूक झालीच नाही आणि एकतर्फी काही बोलणं झालं किंवा बाजू मांडली एखाद्यानी तर त्याला खरंही मांडता येणार नाही ही सगळ्या दूधका दूध पाणीचं पाणी होईलच आपण त्यावर लक्ष आणि या सगळ्या संदर्भात अधिक बातचीत करूयात राहुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत राहुल पदवीधर जर एवढी सुंदोपसून माजत असेल तर किती गांभीर्यानं घेण्याची गरज आहे ही गोष्ट अतिशय कारण चौवेचाळीस आमदार असलेल्या काँग्रेस पक्षामध्ये अनेक गटतट आहेत हे वेळोवेळी दिसत होतं म्हणजे अगदीच याच निवडणुकीच्या अनुषंगाने नाना पटोले यांनी अशी भूमिका घेतली होती की मी काही सरंजामदार नाही आहे आणि सरंजामदार असलेल्या लोकांचं मी पक्षात चालूही देणार नाही अशा पद्धतीचं ते सुतोवाच होतं पण आज सत्यजित तांबे यांनी पुराव्यासह जे माध्यमासमोर मांडलेलं आहे ते ऑब्व्हियसली गंभीर आहे कारण त्यांना आपल्याला पक्षातनं बाहेर ढकलण्याचा प्रयत्न केला गेला अशा पद्धतीची त्यांनी भूमिका घेतली आणि त्याचे काही पुरावे दिले आणि म्हणूनच विजय बडट्टीवार असं आहेत की खरं तर त्यांची जर पूर्ण वाक्य आपण बघितली तर ते मध्यम अशा पद्धतीची भूमिका घेताना दिसत आहेत ते म्हणत की अजून प्रदेश काँग्रेसनं खुलासा करायला हवा पण ज्या पद्धतीचे आरोप झालेले आहेत त्यानंतर अद्याप तरी नाना पटोले यांची कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही अतुल लोंडे यांनी काही खुलासा करण्याचा प्रयत्न केला आहे पण जशी ही प्रतिक्रिया येईल त्याच्यानंतर मात्र काँग्रेस पक्षात जे काही गट तट आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीनं ॲक्टिव्ह होताना आपल्याला दिसत आहेत माझी माहिती अशी आहे की सत्यजित तांबे हे जरी आज प्रत्यक्षात बोललेले नसले तरी किमान तेरा ते चौदा काँग्रेसच्या आमदारांनी सत्यजित तांबे या यांच्याशी झालेल्या संवादामध्ये नाना पटोले यांच्याबद्दलची नाराजी व्यक्त केलेली आहे नाना पटोले हे प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून त्यांच्या विरोधातली काही नाराजी होतीच त्यांचीही कुणाच्या विरोधामध्ये तरी नाराजी आहे आणि त्यात अंतर्गत राजकारण खूप मोठ्या प्रमाणात आहे तर हे सगळं सत्यजित तांबे यांच्या निमित्ताने पुढं बाहेर येईल का हे बघावं लागेल कारण नाना पटोले यांचा श्री राहुल गांधी यांच्याबरोबर असलेला जो रॅपो आहे तो जास्त असा आहे की ज्यामुळं राहुल गांधी हे नाना पटोले यांचं जास्त ऐकतात अशा पद्धतीची प्रदेश काँग्रेसमधल्या नेत्यांची भावना आहे आज एच के पाटलांचाही उल्लेख झालेला आहे त्यामुळे एच के पाटील आणि नाना पटोले हे एका प्लॅटफॉर्मवरती आहेत आणि महाराष्ट्र काँग्रेसमधले इतर काही मंडळी एका प्लॅटफॉर्मवरती आहेत असं चित्र आज तरी आहे कारण बाळासाहेब थोरात यांना यांचं नाव खराब करण्याच्या दृष्टीने हे सगळं केलं गेलं ही स्क्रिप्ट होती अशी ही मांडणी आता उद्या सुनील केदार आणि विजय वडट्टीवार हे पत्रकार परिषद खरंच घेतात का आणि घेतली तर ते नाना पटोले यांच्याविरोधातली भूमिका मांडतात का ते बघावं लागेल पण आज सत्यजित तांबे यांच्या पत्रकार परिषदेनंतर केवळ चौवेचाळीस आमदार असलेल्या काँग्रेस पक्षामध्ये किती गट आहेत आणि ते काय पातळीवरती जाऊन एकमेकांच्या विरोधामध्ये राजकारण करतात हे दिसलेलं आहे आपल्याला प्रतीक्षा आहे ती नाना पटोले हे काय पद्धतीची मांडणी करतात त्याची राहुल धन्यवाद तुम्ही केलेल्या विश्लेषणासाठी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट